जो रोगच पूर्वी नव्हता त्याच्यावर माझ्याकडे उपचार आहे असं म्हणणं मला फार धाडसी स्टेटमेंट वाटत. तर मग निसर्गासोबत राहायचं असेल तर नुसतं खेड्यांकडेच नाही, मी तर म्हणे जंगलाकडे वळलं पाहिजे. त्यानंतर त्यांना अजून वर्ष दोन वर्ष फक्त पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ऍडमिशन साठी नीटची तयारी पुन्हा करत या देशाचं तारुण्य वाया जात आहे. नुसतं पुस्तकात बघून शिक्षण घेण्याच्या ऐवजी इथे कुरुक्षेत्र उघडलंय आपल्यासाठी. असा प्रश्न विचारला जातोय की गेल्या 1.5-2 महिन्यात बाकीचे आजार कुठे पळून गेले, लोकांना आजार होत नाहीयेत, लोक सतत दवाखान्यात जात नाहीयेत वगैरे वगैरे वगैरे. आपण घरात खायला लागलो, बाहेर फिरत नाही, हवा प्रदूषित नाही, असं एक त्याच्यात एक नॅरेटिव्ह बिल्ड केलेलं होतं. व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीतले मेसेज हे सत्य नसतात किंवा त्याच्यात काय मेसेजेस असतो हे कित्येकदा कळत नाही, कन्फ्युजिंग असतं. पण तुमचा अनुभव काय, कारण ही क्युरिओसिटी मात्र आहे की खरंच बाकीचे आजार कमी झाले, ते होणार आहेत किंवा याचा असा काही फायदा झालाय? याचे दोन भाग आहेत बघा. एक असं की नक्कीच की लोकांचा सार्वजनिक संपर्क कमी झालाय लॉकडाऊन मध्ये, आणि त्यामुळे सार्वजनिक संपर्काने तत्काळ लागणारे जे काही रोग असतात, स्पर्शामुळे होतात, श्वासामुळे होतात, खोकल्यामुळे होतात, अपघात आहेत, कमी झाले असणार. तरी अजून आकडेवारी उपलब्ध नाही आहे, पण ढोबळ मारणे म्हणता येईल की हो ते रोग कमी झालेत. पण अनेक रोग असे आहेत की ते पूर्वीच होते आणि ते असे महिन्याभरात कमी होणार नाहीयेत. मधुमेह आहे, ब्लड प्रेशर आहे, हृदयरोग आहे, कॅन्सर आहे, मानसिक रोग आहेत. या सगळ्या रोगांचं काय होत आहे, सगळीकडनं आपण हे ओळख ऐकतो की त्या रोगांना लॉकडाऊन मुळे दवाखान्यात जाता येत नाहीये. अनेक डॉक्टरांचे दवाखाने बंद आहेत, त्याच्यावरती मर्यादा आहेत. मोठी मोठी रुग्णालय कोविडच्या रोग्यांमुळे इतकी जास्त प्रिओकुपाईड झाली आहेत गंभीर रोग्यांमुळे, या रोग्यांकडे दुर्लक्ष होत आहे. काही आकडेवारी याची दी इकॉनॉमिस्ट ने प्रकाशित केली आहे. तसंच भारतातले एक चांगले अभ्यासिका आहेत प्रोफेसर शामिका रवी, त्यांनी देखील फार आकडेवारी चांगली विश्लेषण प्रकाशित केलं आहे. सर्व आकडेवारीत काय दिसतं, भारताची तर उपलब्ध नाही आहे, पण ही जी उपलब्ध आहे युरोपियन देशाची आहे, तायवान कोरियाची आहे, अमेरिकेची आहे, की या सर्व देशांमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यू हे तर वाढलेच आहे, ते आपण जाहीरही करतो, पण त्यापेक्षाही जास्त अजून एक्सेस मृत्यू वाढलेले आहे. म्हणजे गेले 5 वर्ष दरवर्षी या महिन्यामध्ये जे सरासरी मृत्यू होत होते त्यापेक्षा मृत्यूची संख्या वाढली आणि त्याच्यावर अजून कोरोनाचे मृत्यू वाढले. ही ऍव्हरेजच्या सरासरीच्या वर वाढलेले जे मृत्यू आहेत इतर आजारांमुळे त्यांची संख्या वाढली आहे, आणि एका देशाची नाही अनेक देशांमध्ये वाढलेली आहे. म्हणून नक्कीच म्हणता येईल की ज्या इतर आजारांकडे त्याच्या उपचाराकडे सध्या दुर्लक्ष होत आहे, लोकांना योग्य मिळत नाहीये उपचार, रुग्णालयात काही काही लोकांना नाकारला जात आहे. इंदोरची परवाची बातमी आहे दी प्रिंटमध्ये आलेली, की तिथे अचानक असं दिसत आहे की मुस्लिम कम्युनिटीमध्ये जे लोकांना दफन केलं जातं त्याची संख्या दर महिन्याला जी संख्या होती त्याच्या दुप्पट तिप्पट वाढलेली आहे. आणि जेव्हा त्या दफनभूमीच्या प्रमुखाला जेव्हा विचारलं तर तो म्हणाला यातले काही तर कोरोनाचे मृत्यू होते, पण अनेक जण असे होते की ज्यांना हृदयरोग होता, मधुमेह होता, आजारी पडले, गंभीर झाले, या दवाखान्यात त्या दवाखान्यात फिरत राहिले आणि दवाखान्याच्या दारावरती मेले. तर ह्या काही अनेकडोटल गोष्टी आहेत, पण मी जे अगोदर उल्लेख केला ती आकडेवारी असं दाखवते की जगभर मृत्यूंची संख्या अचानक वाढली आहे, त्यातले कदाचित निम्मे मृत्यू हे कोरोनामुळे आहेत, पण निम्मे मृत्यू हे कोरोना नसलेल्यांमध्ये आहेत आणि ते इतर रोगांना उपचार मिळत नाही आहे, दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे वाढलेले आहेत. अजून एक परिणाम जो आता सध्या पूर्णपणे अभ्यास केलेला नाही आहे तो असा की माणसे जी घरातच बसून आहेत त्याचा काय परिणाम होतो आहे ते अभ्यास करतात आहेत, की निव्वळ खातात आहेत, की निव्वळ इंटरनेटला टीव्ही बघतात आहेत, सेडेंटरी बसून राहिल्यामुळे जे काही रोग वाढतात त्यामुळे काय होत आहे. आफ्रिकेतला एक इंटरव्ह्यू आहे एका आफ्रिकन बाईचा, तिने इंटरनेटवर येऊन इंटरव्ह्यू मोठा धाडसी दिलेला आहे. तिने असं म्हटलंय, थोडं असभ्य वाटेल पण तिने असं म्हटलेलं आहे की आवर मेन आर सिटिंग ऍट होम अँड दे आर आस्किंग फॉर सेक्स डे अँड नाईट.
तर विविध प्रकारचे वर्तन जे या लॉकआउटच्या काळामध्ये घडतात आहेत, बदलतात आहेत, त्याचे लॉंग टर्म परिणाम काय होतील हे तर अजून कळायचंच आहे आपल्याला. मला त्याच्याबरोबर यायचं, पण मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे मेडिकल क्षेत्रातला. मग आपण सामाजिक क्षेत्राकडे जाऊ. तो म्हणजे या सगळ्यात आयुष खातं जे भारताचं आहे, म्हणजे त्याच्या काही गाईडलाईन्स येत आहेत किंवा आयुर्वेद या सगळ्यात काही प्रतिकार शक्ती वाढवू शकतो अशी चर्चा आहे. सरकारनं काही ऑफिशियल गाईडलाईन्स दिल्या आहेत, कमिटीज काही ठिकाणी चालू झालेत. आमच्या कोल्हापुरात काल आयुष कमिटी स्थापन झाली. तर आयुर्वेदाची या सगळ्यामध्ये भूमिका काय असेल, काय असायला हवी? एक दोन गोष्टी त्याच्या अगोदर स्पष्ट केल्या पाहिजे. एक तर हा कठीण प्रश्न आहे. यासाठी कठीण आहे की कोविड किंवा कोरोना हा रोगच पूर्वी नव्हता, त्यामुळे जिथे मॉडर्न मेडिसिनला धड सांगता येत नाही आहे की काय आमच्या कोणत्या औषधाचा परिणाम. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषध वापरा असे म्हणतात, वापरू नये असे म्हणतात, काही याचा पुरावा नाही असं म्हणतात, आणि ट्रम्प जाहीर करतो की हे प्रभावी आहे वगैरे वगैरे. तर जिथे विज्ञानामध्ये ज्या औषधांची 100-100 वर्ष अतिशय अनेक अध्ययन झालेली आहेत, कोट्यवधी लोकांना ते वापरले आहेत आफ्रिकेमध्ये, त्याच्या बाबतीत आपण धड सांगू शकत नाही की कोरोनावर याचा काय परिणाम होईल. तिथे आयुष मधले आयुष हे विज्ञान हे कसं काय सांगू शकतं मला कळत नाही. जो रोगच पूर्वी नव्हता त्याच्यावर माझ्याकडे उपचार आहे असं म्हणणं मला फार धाडसी स्टेटमेंट वाटतं. दुसरं असं की याच्यामध्ये काही अंधश्रद्धा घुसून विकृत करण्याची संभावना आहे. आपण काही दिवसांपूर्वी टीव्ही वर पाहिलं की विश्व हिंदू परिषदेच्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी जाहीररित्या गोमूत्र आणि गोमय प्राशन कोविड वरती उपाय म्हणून कार्यक्रम केला. टीव्हीवरती दाखवण्यात आलं की ते शेण खातात आहेत आणि गोमूत्र पितात आहेत. तर असल्या प्रकारचे विकृत प्रकार होऊ नये. मला खात्री आहे की भारत सरकार आणि आयुषचे जे तज्ज्ञ आहेत त्यांचा असला कोणताच विचार नाही आहे. मग आता आयुषचा उपयोग काय असू शकतो? तर आयुष मध्ये विशेषतः आयुर्वेदामध्ये अशी मान्यता आहे की आम्ही एका रोगाच्या जंतूचा विरोध करत नाही, विरोध करण्याची आम्ही शरीराची शक्ती वाढवतो. ही कल्पना फार चांगली आहे. उदाहरणार्थ व्हॅक्सिन देतो आपण म्हणजे काय करतो? तर त्या विशिष्ट रोगाच्या विरुद्ध शरीराची शक्ती वाढवतो. बीसीजी व्हॅक्सिन आता कोरोना विरुद्ध काही प्रयोग सुरू झालेले आहेत. बीसीजी व्हॅक्सिन तर कोरोनाच्या विरुद्ध नाही आहे, ती टीबीच्या जंतू विरुद्ध आहे. काही जागी तर लेप्रसी व्हॅक्सिन वरती प्रयोग सुरू झाले आहेत की लेप्रसी व्हॅक्सिन मुळे कोरोना थांबवता येईल का. त्याच्यामागचं लॉजिक असं आहे की बीसीजी आणि लेप्रसी व्हॅक्सिन मुळे शरीराची सार्वत्रिकच इम्युनिटी वाढते, म्हणून कदाचित कोरोनाच्या विरुद्ध उपयोग होईल की काय. पण हे वैज्ञानिक प्रयोग आहेत, पूर्ण साशंकतेने ही मांडणी केली जाते, श्रद्धा ठेवली जात नाही. असं म्हटलं जातं की होऊ शकतं की काय, हे आम्हाला मोजायचं आहे, बघायचं आहे, तपासायचं आहे, आणि त्याची अतिशय वैज्ञानिक पद्धतीने रॅन्डमाइज ट्रायल केली जाते. सगळे परिणाम मोजले जातात आणि शक्य आहे 1-2 वर्षांनी निष्कर्ष काढता येईल किंवा न काढता येईल की हो याचा फायदा होतो की नाही होतो. आणि फायदा झाला तरी असं म्हणतील की 13% फायदा होतो. त्या तुलनेत आयुष मध्ये जे असं सार्वत्रिक स्टेटमेंट ठामपणे केलं जातं ते मला संशयास्पद वाटतं. त्यांच्या हेतूविषयी मनामध्ये सन्मान बाळगून देखील मला असं वाटतं की आपण याचे अभ्यास तर करायला पाहिजे. न करता कसं काय ठामपणे आपण म्हणू शकतो? महात्मा गांधींनी त्यांना एका युनानी फार्मसीच्या उद्घाटनाला बोलवलं होतं आणि एकदा एका आयुर्वेदच्या उद्घाटनाला बोलवलं होतं. 1920 आणि 40 दरम्यानच्या घटना. गांधीजी भारतीय संस्कृतीविषयी अतिशय अभिमान ठेवून होते, भारतीय संस्कृतीचे प्रशंसक होते, पण या दोन्ही जागी त्यांनी यांना अतिशय खडसावलं. की मी जरी मॉडर्न मेडिसिनचा विरोधक असलो तरी बघा ते किती वैज्ञानिक कठोर स्वतःच्या मान्यता तपासून बघतात, आणि तुम्ही 1000-2000 वर्ष जे पूर्वजांनी सांगितलं बस तेच जणू काही वेदवाक्य असं म्हणून चिपकून बसला आहात, तो प्रयोग तर करा असं गांधीजी यांना ठणकावून म्हणाले. तर मी असं विनंती करेन आयुषला, त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना, की त्याच्यामध्ये संभावना जरूर असाव्यात. 1000-2000 वर्ष एक उपचार पद्धती चालते म्हणजे त्यात सत्य तर जरूर असावं, पण कोरोना विरुद्ध ते खरंच उपयोगी आहे की नाही हे पहिले प्रयोग करून तपासायला पाहिजे,
मगच त्याचा प्रचार प्रसार करायला पाहिजे. आता प्रयोगाची वेळ आहे, मोजमापाची वेळ आहे, प्रचार आणि प्रसाराची ही वेळ नाही असं मला वाटतं. आपण मेडिकल विषयी खूप बोललो पण याचे तुम्ही काही तुटक तुटक उल्लेख केलेत की सामाजिक परिणाम प्रचंड आहे आणि ते कदाचित लॉंग टर्म असतील कारण ते सबकॉन्शियसली घडतात. मग घरात बसून राहणं असेल, इंटरपर्सनल रिलेशनशिप असतील किंवा असंख्य गोष्टी. तर तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करता, तरुणाईशी संबंध असतो, समाजातल्या विविध घटकांशी संबंध असतो, तुम्हाला काय दिसतंय कोणकोणते सामाजिक परिणाम कोरोना घडवतंय आणि घडवेल? याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम स्थलांतरित मजुरांवर अगदी आपल्याला दृश्य दिसतोय. तो टीव्हीवरती बऱ्यापैकी येतो आहे पण तो अतिशय हृदय हेलावून टाकणार आहे. कालची बातमी आहे की एक 12 वर्षाचा मुलगा मला वाटतं मुंबईहून निघाला आणि 100 किलोमीटर पर्यंत तो पायी गेला. आता 12 वर्षाचा मुलगा हो, खिशात पैसा नाही, खायला अन्न नाही, 100 किलोमीटर पायी गेला आणि मरून पडला. अशा प्रकारच्या कितीतरी कथा. यांचा रोजगारही गेला, यांचा राहण्याची जागाही गेली आणि जेव्हा असं सगळ्यात राहणं वंचित झाले आणि विस्थापित झाले तेव्हा त्यांना आपले गावी जाण्याकरीत काही गत्यंतरच नव्हतं. तर सगळ्यात जास्त कष्ट आणि मृत्यू कदाचित हा वर्ग तत्काळ भोगतोय. ग्रामीण भागामध्ये स्थिती, मी गडचिरोलीच्या 100 गावांमध्ये जे आमची सगळे संस्थेचे कार्यकर्ते गावागावात आम्ही अभ्यास करतो आहोत, तर त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसत आहे की ग्रामीण भागामध्ये अनेक गावांनी स्वतःहून आंशिक लॉकडाऊन लागू केलं आहे. विशेषतः बाहेरनं आलेल्या लोकांना बंदी केली आहे. काही गावांनी क्वारंटाईनसाठी आपल्या गावामध्ये जागा वेगळी शोधली आहे. बाहेरनं आलेल्या आपल्या मुलांना देखील ते तिथे क्वारंटाईन मध्ये राहायला भाग पाडतात आहेत, त्यांना अन्न नेऊन पुरवतात आहेत. काही गावाच्या सरपंचांनी पुढाकार घेऊन मास्क वाटायला सुरुवात केली आहे. तर अनेक चांगल्या गोष्टी स्वयंप्रेरणेने गावातले लोक करतात आहेत. गावांवरती फार जास्त आर्थिक दुष्परिणाम व्हिजिबल आता नाही आहे कारण गावाचं काही रोज शहराशी देण जर गरज पडत नाही. पण लांब काळपर्यंत जेव्हा चालतं तेव्हा गावांना अनेक गोष्टी ज्या शहराकडनं मिळतात त्या न मिळण्याचे दुष्परिणाम होतील. खरा दुष्परिणाम तर आर्थिक होणार आहे, तो अजून कळायचाच आहे आपल्याला. तेव्हा आर्थिक दुष्परिणाम लॉकडाऊनचे आणि जे अनेक औद्योगिक उत्पादन, अनेक सर्व्हिसेस या सगळ्याच्या बंद करण्यात आल्या, शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या, सरकारी ऑफिसेस बंद करण्यात आले, जर याचे काहीच दुष्परिणाम नाही झाले तर याचा अर्थ मोठा भयानक होईल बरं का. याचा अर्थ असा होईल की या सगळ्या सेवांची गरजच नव्हती आणि त्या उगाच चालतात आहेत. पण त्या जर उगाच चालत नसतील तर ह्या बंद केल्यानंतर काहीतरी दुष्परिणाम व्हायला पाहिजे, ते कळतील आपल्याला, ते अजून कळायचे आहेत. आदिवासी गावांमध्ये जी तरुण मंडळी आहेत त्यांना कळलंय की असा कोरोना नावाचा रोग आहे, जंतुर्मय पसरतो वगैरे वगैरे. जे म्हातारे आहेत त्यांना माहिती नाही. समाजामध्ये एकूणच माहितीपेक्षा भीती जास्त आहे आणि कशामुळे पसरतो माहित नाही. त्यामुळे मांसामधनं पसरतो, चिकनमधनं पसरतो, मासोळीमधनं पसरतो, अशा अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. म्हातारे मंडळी असे म्हणतात आहेत की आम्ही खूप अशा महामाऱ्या पाहिलेल्या आहेत, आम्हाला काही होत नाही. तर अशा विविध प्रकारच्या याच्यावरती प्रतिक्रिया आहेत. एकूण असं म्हणेन मी की माहितीपेक्षा भीती जास्त आहे. नेमकं काय करायचं माहित नाही, नेमकं काय करायचं याची उत्सुकता आहे. मग विचारतात की काय करायचं आम्हाला सांगा. म्हणून त्यांच्यासोबत ह्या रोगांची साथ जी आहे कोरोनाची, त्यासाठी काय करता येईल गावामध्ये, यासाठी 100 खेड्यांमध्ये आम्ही एक प्रयोग सुरू केलेला आहे की कोरोना वर्सेस पीपल, कोरोना विरुद्ध लोक. आणि त्याच्यामध्ये लोकांच्या सहयोगाने ग्राम समिती, स्वयंसेवक आणि सर्व्हिलन्स यांच्या सहयोगाने गावात काय काय बदल करता येतील यातील एक प्रयोग सुरू केलाय. पण एकूण तर मला वाटतं की भारतातल्या स्थलांतरित मजुरांवर तत्काळ आणि लांब पल्ल्यांमध्ये गावांच्या गावात खेड्यातल्या लोकांवरती याचा बराच दुष्परिणाम पडतो. पण तुम्ही महात्मा गांधीजींचे म्हणजे काय म्हणतो त्याला की विचारांचे पायी आहात. त्यांनी असं सांगितलं की गावांकडे चला. तर या कोरोनामुळं गावांचं महत्व देशातलं वाढेल का? म्हणजे गेले कित्येक दिवस जे शहरीकरण होतं, गेले कित्येक दिवस जो शहर सेंट्रिक विकास होता, तो या कोरोनामुळे गावाकडे जास्त सेंटर होईल का असं वाटतं?
मोठा कठीण प्रश्न आहे या अर्थाने की गावांच्या ऐवजी शहरीकरण ही जवळजवळ गेले 200-250 वर्ष युरोप पासून सुरू झाली आणि पसरणारी प्रक्रिया आहे। आज महाराष्ट्रामध्ये 46% जनसंख्या शहरांमध्ये राहते। औद्योगिकरण आणि सगळ्या अर्थकारणाचं केंद्र हे शहरांमध्ये आहे, यामुळे स्वाभाविकपणे समाजाची सगळी ओढ शहरांकडे आहे, त्यामुळे शहरीकरण खूप वाढलेलं आहे। त्याचा परिणाम देखील मात्र असा होतो की 150 वर्षांपूर्वी युरोपमध्ये प्लेग आणि कॉलराच्या मोठ्या साथी आल्या। याचं कारण शहरामध्ये स्वच्छता नव्हती, व्यवस्था नव्हती आणि प्रचंड मोठी गर्दी झाली। आज युरोपचे देश आपण शहर बघतो तेव्हा सगळं चकाचक दिसतं, पण आपली आजची जशी तालुक्याची गावं आहेत तिथे जशी घाण आहे, अस्वच्छता आहे, अव्यवस्था आहे, तेच युरोपमध्ये होतं। तर शहरीकरणासोबत हे सगळे रोगही येतात, शहरीकरणासोबत धारावीही येतं, शहरीकरणासोबत मुंबईची लोकल येते आणि लोकलीमध्ये जी गर्दी असते, माझे धाडस होत नाही आजकाल लोकलीमध्ये चढायचं, पण त्या लोकलमध्ये कोरोना किती पसरू शकतो कल्पना करा। तर शहरीकरणामुळे हे अनेक असे रोगांच्या बाबतीत धोक्याचे जागा निर्माण होतात। कोविडचा रोग सगळ्यात जास्त कुठे पसरला? एक जागा जर म्हणायची असेल तर न्यूयॉर्क शहर। भारतात सगळ्यात जास्त कुठे पसरला? मुंबई आणि दिल्ली। अर्थात विदेशी लोक इथे पहिले येतात हेही एक कारण आहे, पण दाटीने राहणारी लोकसंख्या, लोकलमध्ये प्रवास करणारी लोकसंख्या ही देखील त्याची कारण आहेत। त्यामुळे आपल्याला कोरोनापासून जेव्हा कोरोनाचं भूत जेव्हा निर्माण झालं तेव्हा लोक शहर सोडून शहरात टाळेबंदी केली, टाळेबंदी केल्यावर लोकांना गाव आठवलं आणि चाकरमाने गावाकडे धाव घेतल्यावर गाववाल्यांनी टाळे बंद केले, कारण त्यांना देखील हे संकट नको होतं। त्यामुळे आजची स्थिती काही चांगली नाही आहे, वाईट स्थिती आहे। पण आपण असं म्हणूया की हे तात्कालिक जर बाजूला झालं तर लांब पल्ल्याचं परिवर्तन याच्यातनं होईल का? होईल का याचं उत्तर मी नाही देऊ शकणार, कारण याच्यामागे अनेक आर्थिक फोर्सेस आहेत, उत्पादन, राजकीय निर्णय प्रक्रिया, बँका आणि फायनान्स, बाजार, हे सगळं जर शहरात राहणार असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये शहरांच्या ऐवजी गावाकडे वळणं किती संभव होईल आज मला माहित नाही, आपण बघूया पुढचे 10 वर्ष। पण काय व्हायला पाहिजे असं जर मला विचाराल तर बघा, साथीचे नवे रोग येत राहणार आहेत आणि पूर्वी HIV आलं, मग इबोला आलं, निपा व्हायरस आलं, सर्स आला, मर्स आला, आता कोविड आला, तर शहरामध्ये असे रोग येणार आणि शहरामध्ये धोका जास्त राहणार। लोकसंख्येची दाटी नको, पण लोकसंख्येची दाटी नको तर समाज रचना ही विकेंद्रित पाहिजे, स्वतंत्र पाहिजे। म्हणजे एका अर्थाने गांधीजी ज्याला ग्राम स्वराज्य म्हणायचे तशी पाहिजे, स्वतंत्र, स्वावलंबी आणि एकमेकांशी जोडलेल्या लोकांचे छोटे छोटे समूह, त्यांना ग्राम स्वराज्य आपण शब्द वापरू। तर वैश्विकता तर एकीकडे आहेच, वैश्विकता आपण नाकारू शकत नाही, पण टेक्नॉलॉजीमुळे वैश्विकतेसाठी आज तुम्हाला सगळ्या विश्वाने एकत्र दाटी करायची गरज नसते, त्यामुळे विलग विलग राहून देखील या सगळ्या ग्रामसमूहांना टेक्नॉलॉजीने विश्वासोबत जोडून घेता येऊ शकतं। आज आमच्या आदिवासी गावांमध्ये 69% घरांमध्ये मोबाईल फोन आहे, त्यामुळे माणसं अगोदरच जोडलेली आहेत, जोडून आहेत, त्यांना हवंही आहे जोडून घेणं। तर एकीकडे आपल्याला कनेक्टेडनेसही पाहिजे आहे, पण दुसरीकडे क्राऊडिंग नको आहे, त्यासाठी ग्रामरचना अधिक चांगली, आपल्या निसर्गासोबत राहायला पाहिजे। दिल्लीचं पोल्युशन कोणाला हवं आहे? तर मग निसर्गासोबत राहायचं असेल तर नुसतं खेड्यांकडेच नाही, मी तर म्हणे जंगलाकडे वळलं पाहिजे। जंगलातले आदिवासी त्या दृष्टीने अधिक निसर्गाच्या सोबत राहतात। हे सगळं होण्यासाठी अर्थरचना बदलावी लागेल, अर्थरचनेच्या विरोधात अशा प्रकारची समाजरचना काही निर्माण होणार नाही। गेले 200-250 वर्ष भांडवलशाहीमुळे एका विशिष्ट दिशेने आपण ढकलले जात आहोत, कोणाच्याच नियंत्रणात ते नाही। भांडवलशाहीची एक मोठी मर्यादा आहे। चार्ल्स हँडी नावचा एक भांडवलशाहीचाच पण ग्लोबल मॅनेजमेंट गुरु होता,
तो एकदा फार सुंदर म्हणाला, तो असं म्हणाला की मार्क्सिझम हॅड अ ब्युटिफुल ड्रीम. समाजवादाचं ते सुंदरच होत, सगळ्यांना समानता, सगळ्यांना जे जे गरज पडतं ते सगळं मिळेल, सुंदर समाजाचे स्वप्न होत. तो म्हणाला मार्क्सिझम हॅड अ ब्युटिफुल ड्रीम बट डीड नॉट हॅव मेथड्स टू अचीव दॅट ड्रीम, म्हणून मार्क्सिझम असफल झाला. इतपर्यंत खरं, पण तो पुढे असं म्हणाला, आणि हा मॅनेजमेंटचा ग्लोबल गुरु आहे बरं, तो म्हणतो पण पुढे, कॅपिटलिझम हॅज ब्युटिफुल मेथड्स बट इट हॅज नो ड्रीम, इट हॅज नो सोल. त्यामुळे कॅपिटलिझम मधनं भांडवलशाहीतनं उत्पादन खूप होतं, कारखाने खूप जास्त चालतात, नफा खूप होतो, वैश्विक माल इकडून तिकडे जातो, धावपळ किती होते, अमाप धावपळ, अमाप धूर. पण याला काही स्वप्नच नाही, याला काही आत्माच नाही, हे कशासाठी सुरू आहे त्यांना स्वतःलाही माहित नाही. प्रोग्रेस फॉर द सेक ऑफ प्रोग्रेस, पण त्याच्यातनं होतं असं की पूर्ण विश्व धोक्यात जातं, ग्लोबल वॉर्मिंगही घडत आहे. तर आपली सोसायटी मार्केट इकॉनॉमी होती, ती आता हळूहळू मार्केट सोसायटी झाली आहे. मायकेल सँडल नावचे हार्वर्डचे प्रोफेसर आहे, अतिशय सुंदर त्यांनी मांडणी केली आहे की द मार्केट इकॉनॉमी हॅज ग्रॅज्युअली कॅप्चर्ड द होल सोसायटी अँड वी हॅव बिकम अ मार्केट सोसायटी. समाजातले सगळे नाती गोती, सगळे संबंध जणू बाजाराच्या देवाणघेवाण, पैसा, नफा या हिशोबावर जेव्हा चालायला लागतात, आणि समाजामध्ये व्हॅल्यूची जागा म्हणजे मूल्यांची जागा जेव्हा प्राइस घ्यायला लागते, आपल्याला एकच किंमत माहित आहे ती म्हणजे बाजारात जी दिली जाते एखाद्या वस्तूला, पण हे जे विनिमय मूल्य असतं त्याला किंमत म्हणतात, ते मूल्य नाहीच आहे. मूल्य म्हणजे ज्याच्या आधारावरती माणसा माणसांची रिलेशनशिप, ज्याच्या आधारावरती समाज उभा असतो, ते मूल्य असतं. तर आपल्याला प्राइसच्या जागी मूल्य आणावे लागतील, मानवी मूल्यांना महत्व देणारी विकेंद्रित अर्थरचना आणावी लागेल, थोडक्यात म्हणजे ग्राम स्वराज्याच्या दिशेने जावं लागेल. हे होईल की नाही होईल मला माहित नाही, पण अर्थप्राप्तीपेक्षा आरोग्य महत्वाचं, समाधान महत्वाचं, धोक्यापेक्षा सुरक्षिततेचं महत्व वाढलं पाहिजे कोरोनाच्या या वॉर्निंगमुळे. खाजगी आणि व्यक्तीच्या सोबतच सामूहिकता देखील असायला हवी. ग्लोबलला हृदयाच्या पातळीवरती वैश्विकता टिकवावी लागेल, पण रोजच्या व्यवहारामध्ये लोकलचं महत्व वाढलं पाहिजे. त्यामुळे ग्लोबलायझेशन कडून परत कदाचित आपल्याला लोकलायझेशन कडे काही बाबतीत वळावं लागेल. उत्पादन आणि नफ्यासोबत सर्वांना रोजगार मिळायला पाहिजे हे देखील बघावं लागेल. त्यामुळे अशा तऱ्हेने या कोरोनाच्या निमित्ताने काही पुनर्विचार भांडवलशाहीच्या बाबतीत, आजच्या जगाच्या बाबतीत व्हायला पाहिजे. होईल की नाही ते आज सांगता येत नाही, पण काही प्रमाणात ते तुमच्या माझ्यावर अवलंबून आहे. आपण तो विचार करतो की नाही करत यावर अवलंबून आहे की विचार होईल की नाही, समाज बदलेल की नाही. तुम्ही आता बोलताना उल्लेख केलात की हे तुमच्या माझ्या हातात आहे की हे कुठल्या दिशेला जाणार. तुम्ही सर्च बरोबरच निर्माण ही संस्था ही चालवता, आणि जिथं म्हणजे मी अमृतशी आधी इंटरव्ह्यू घेतलेला थिंक बँकच्या प्रेक्षकांनी तो बघितलाय, तरुणाईला पर्पज देणं आणि या स्वरूपाचं ते काम आहे, म्हणजे लाईफ स्किल्स बरोबरच. तर एकूणातच तरुणाईची भूमिका पुढचे काही वर्ष काय राहील आणि त्यांनी काय केलं तर हे सगळं नीट घडू शकेल, यातनं सावरून पुढे जाऊ शकेल असं तुम्हाला? कोरोनाचं आव्हान घ्यायला कोण पुढे होणार हा प्रश्न आहे, आणि साठीच्या वयाच्या पलीकडच्या लोकांना कोरोनाचा धोका फार जास्त आहे, म्हणूनही कदाचित त्यांना हे आव्हान घेता येणार नाही, किंवा त्यांच्या कल्पना जुन्या झालेल्या आहेत म्हणूनही त्यांना हे आव्हान घेणं कठीण. म्हणून हे आव्हान तरुणांनाच घ्यावं लागेल. विनोबाई सुंदर निरुक्ती, तरुण म्हणजे कोण, तर ते म्हणायचे तरुण म्हणजे जो समाजाला तारण करतो, तारून नेतो, तो तरुण. स्वतः तरुण जाईल तरच तो दुसऱ्याला तारू शकेल. तर तरुणांना यावेळी पुढे व्हायला पाहिजे, व्हावं लागेल. खरं म्हणजे या प्रश्नाला उत्तर द्यायला लाखो तरुणांची गरज आहे. हे तरुण कोण कुठून येणार, कोण येणार? सगळ्यात तत्काळ तर गरज पडणार आहे डॉक्टरांची, कारण रुग्णालय जेव्हा कोविडच्या रोग्यांनी भरून जातील आणि त्यावेळी गरज पडेल, पण सोबतच काही डॉक्टरांना इन्फेक्शन होईल,
त्यांना परत पाठवावं लागेल किंवा त्यांनाच भरती करावं लागेल, त्याची जागा दुसऱ्यांना घ्यावी लागेल. हे अक्षरशः युद्ध फ्रंटची स्थिती आहे. काही सैनिक पडतात, त्यांची जागा दुसऱ्या सैनिकांना घ्यावी लागते. तर तशाच प्रकारचं एक वैद्यकीय युद्ध आता काही महिने तरी किमान चालणार आहे, चालवावं लागणार आहे. त्यानंतर एक लांब पल्ल्याची लढाई, परिवर्तनाची लढाई ही एक दुसरी गोष्ट झाली. ही लढाई लढण्यासाठी आपल्याला तरुण डॉक्टर्स हवेत. तरुण डॉक्टर्स आज कुठे आहेत? तर दुर्दैवाने मला सांगितलं पाहिजे की ते नीटची तयारी करतात आहेत. साडेपाच वर्ष वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा ते विद्यापीठाची डिग्री आणि इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडतात, त्यानंतर त्यांना अजून वर्ष दोन वर्ष फक्त पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ऍडमिशनसाठी नीटची तयारी पुन्हा करत या देशाचं तारुण्य वाया जात आहे. दरवर्षी 1.5 लाख तरुण डॉक्टर नीटच्या परीक्षेला बसतात. त्याच्या अगोदर वर्ष दोन वर्ष ते सगळं काम सोडून नुसतं पुस्तक घेऊन बिचारे तयारी करत राहतात. हा तारुण्याचा काळ निरर्थक जातो आहे. या सगळ्यांना आपण संधी द्यायला पाहिजे की या इथे एक वैद्यकीय आव्हान उभं आहे, तिथे काम करा व्हॉलंटियर म्हणून किंवा तरुण डॉक्टर म्हणून. त्यांना सेवाही करता येईल, स्वतःही शिकता येईल, त्यांचं वैद्यकीय तसंच त्यांचं नैतिक अतिशय उंची वाढेल. त्यांना आयुष्यभर कधीही मिळू शकणार नाही असा अनुभव, अशी उंची संकट प्रसंगामध्ये माणसाचं सगळं बेस्ट उफाळून येतं. ती संधी आपण त्यांना द्यायला पाहिजे. मी हे कोरडं उद्देश करत नाही आहे. मी स्वतः जेव्हा वैद्यकीय विद्यार्थी होतो, सेकंड MBBS मध्ये असताना 1970 साली बांगलादेशचं युद्ध पेटलं. 1 कोटी निर्वासित भारतात आले. त्या पूर्ण बांगलादेशच्या सीमेवरती, त्यावेळी बांगलादेश नव्हता, ईस्ट पाकिस्तान होत, तिथे 1 कोटी निर्वासित भारतात आहेत. अतिशय वाईट अवस्था आहे, कॉलऱ्याच्या साथी सुरू झाल्या आहेत. माझी त्यावेळी सेकंड MBBS ची परीक्षा होती. मी विचार असा केला की परीक्षा दर 6 महिन्यांनी येऊ शकते, असं आव्हान कुठे येतं दर 6 महिन्यांनी? म्हणून माझ्या वैद्यकीय शिक्षणाची कसोटी परीक्षेच्या दालनात नाही आहे, ती बांगलादेशच्या बॉर्डरवर आहे. म्हणून मी परीक्षा देण्याच्या ऐवजी तिथे जाईन असा निर्णय घेतला. मी इंटर्नशिप करत होतो तेव्हा मराठवाड्याचा भीषण दुष्काळ महाराष्ट्राचा 72-73 चा, मी रुग्णालयात सेवा देऊ की दुष्काळी गावात जाऊ, मी मराठवाड्यात गेलो. या दोन्ही वैद्यकीय इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये काम करण्याचा मला आयुष्यभर मोजता येणार नाही इतका उपयोग झाला. अभयभंग घडला, त्यातला काही भाग त्या बांगलादेशच्या सीमेवर घडला किंवा मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त खेड्यात घडला. तर मी माझ्या या तरुण मित्रांना खरं म्हणजे सांगू इच्छेन की त्यांना इथे संधी घेतली पाहिजे, त्यांना दिली पाहिजे. निर्माण मधले देखील युवा जे आहेत त्यांना देखील मी हे आवाहन केलं आहे. तेच आवाहन मी नीटच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या 1.5 लाख डॉक्टरांना करीन आणि त्यांना या आव्हानात, या युद्धात सामील होता यावं म्हणून मी बसताना आरोग्य मंत्रालयाला मी हे सुचवलेलं आहे की त्यांनी नीटच्या परीक्षेसाठी बसण्यासाठी पूर्व अट करावी की 3 महिने किंवा 6 महिने कोविडच्या कामामध्ये सेवा दिली पाहिजे. कंपल्सरी करायचं नसेल तर किमान त्यांना काही ऍडिशनल पॉईंट द्यावे. ज्यांनी आव्हानामध्ये काम केलं असेल त्यांना 2%, 5%, 10% ऍडिशनल पॉईंट द्या. पण या सगळ्या तरुण डॉक्टरांना आपण याच्यात आणलं पाहिजे. पण डॉक्टरांच्या शिवाय देखील अनेक जण लागतील. समाजातल्या सगळ्या सवयी बदलायच्या असतील, मास्क लावायचे असतील, हात धुवायचे असतील, सोशल डिस्टन्सिंग करायचं असेल, पानाची दुकानं बंद ठेवायची असतील, साधी नुसती काही उदाहरणं घेतोय. रिलीफ द्यायचं असेल, वैद्यकीय रिलीफ द्यायचं असेल, आर्थिक रिलीफ द्यायचं असेल, लोकांना शिधा पुरवायचं असेल, गरिबांना शोधायचं असेल, मायग्रेंट लेबरना मदत करायची असेल, आपल्याला लाखो तरुण हवे. दुसरा सुझाव मी तो देऊ इच्छितो तो हा की दरवर्षी भारतामध्ये 15 लाख तरुण UPSC च्या परीक्षेला बसतात. UPSC ची परीक्षा देऊन हे सिव्हिल सर्वंट बनू इच्छितात. तर मी म्हणेन की सिव्हिल सर्वंट बनण्याची केली पाहिजे की तुम्ही काही सिव्हिल सर्व्हिस केली पाहिजे. सिव्हिल सर्व्हिस न करता सिव्हिल सर्व्हंट कोणी बनायलाच नको. त्याची खरी कसोटी आहे की मी सिव्हिल सेवा करतो की नाही. म्हणून या सगळ्यांना कंपल्सरी तरी करा किंवा त्यांना ऍडिशनल प्रशासकीय सामाजिक या लढाईमध्ये सहभाग घेतला पाहिजे. MPSC साठी दरवर्षी 3-5 लाख तरुण
वर्ष दोन वर्ष अभ्यास करतात त्यांनाही संधी दिली पाहिजे. कॉलेजेस शाळा बंद केल्या आहेत आपण, आवश्यक होतं बंद करणं, म्हणून त्यासाठी आपण दोष नाही देणार, पण किमान 1 कोटी कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक आणि शिक्षक रिकामे झाले आहेत. त्या सगळ्यांना आपण याच्यामध्ये ही किती उत्तम शैक्षणिक संधी आहे हो, नुसतं पुस्तकात बघून शिक्षण घेण्याऐवजी इथे कुरुक्षेत्र उघडलंय आपल्यासाठी. या कुरुक्षेत्रावर महाभारताच्या युद्धामध्ये भाग घेऊन त्यांना जबाबदारी घेऊ द्या, त्यांचा कस लागू द्या. कर्तव्यहीन शिक्षणाच्या ऐवजी कर्तव्यगार शिक्षण त्यांना तिथे मिळेल. या सगळ्यांना तिथे संधी, सेवा होईलच, मदत होईलच, पण स्वतःचं आयुष्य उजळून निघेल असं मी माझ्या अनुभवाने सांगू शकतो. 73-74 जयप्रकाश नारायणांची जी तरुणांच्या सोबत बिहारमध्ये मुवमेंट चालली, त्यावेळी जयप्रकाश नारायण एक सुंदर कविता एकदा ते म्हणाले, रामधारी सिंह दिनकरांची कविता, कविता अशी, ते म्हणाले, तीर पर कैसे रुकू मैं आज लहरों में निमंत्रण. या लाटांचं निमंत्रण आहे, या कोरोनाचं निमंत्रण आहे, हे बदलत्या जगाचं निमंत्रण आहे, हे जग बदलण्याचं निमंत्रण आहे. लाटावर स्वार तरी व्हा, नाहीतर लाटांमध्ये बुडून मरा. आपण काय निवडणार हा प्रश्न आहे. सर, याच नोट वरती आपण थांबूया आणि हे निमंत्रण आजची तरुणाई घेईल असं मला वाटतं. तुमच्याकडून माझ्यासारख्या सगळ्यांच्या सर्व शंकांना हॉर्सेस माउथ उत्तर मिळाली आणि या मुलाखतीमुळे कित्येकांना खूप माहिती मिळेल, कित्येकांचे डोळे उघडतील, कित्येक जण प्रेरित होतील अशी मला खात्री आहे. तुमचे खूप खूप आभार, तुम्ही वेळ दिलात आणि थिंक बँकशी बोललात. धन्यवाद. धन्यवाद विनायक, खूप धन्यवाद. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ऍपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.